नागपूर शहराच्या गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत रेल्वे स्टेशन परिसरात 3 आरोपींना अंमली पदार्थ तस्करी करण्याबाबत पकडले असता त्यांच्याकडे 5,70,000 रुपयांचा 57 ग्रॅम MD ड्रग्ज पावडर असा एकूण 16,18,000 रुपयाचा मुद्देमाल सापडून आला. तिन्ही आरोपी जेरबंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. 7 फेब्रुवारी रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीवरून रेल्वे स्टेशनच्या बॅक गेट समोर सापळा रचून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी संगीता माहेश्वरी आणि शिवशंकर कांद्रीकर हे मुंबईवरून दुरंतोने नागपुरात अंमली पदार्थ घेऊन आले असता त्यांना घ्यायला आरोपी आकाश ढेकळे होंडा सिटी कारने स्टेशन पोहोचला. पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले आणि झडती घेतली असता महिला आरोपीच्या पर्समध्ये 5 ग्रॅम MD तर कांद्रीकर यांच्याकडे 52 ग्रॅम MD असा मुद्देमाल आढळून आला. अंमली पदार्थ विरोधी पथकाने तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 5,70,000 रुपयांचा 57 ग्रॅम MD पावडर असा एकूण 16,18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. काल NDPS पथकाने 3 आरोपींना अटक केली आहे. त्याच्यामध्ये एक महिला आहे आणि 2 पुरुष आहेत. तर त्यापैकी एक महिला जी आहे जिचं नाव संगीता महेश्वरी आहे आणि एक पुरुष आरोपी आहे शिवशंकर कांद्रीकर. अशा दोघांनी मुंबई इथून तो माल आणला होता. डुरांटो रेल्वेनं ते दोघी मुंबई इथून नागपूरला आले आणि त्यांना घेण्यासाठी आकाश ढेकळे जो आहे हा त्यांना घेण्यासाठी गेला होता. तर तशी आम्हाला आधीच आमच्या खबऱ्यामार्फत पूर्वकल्पना मिळाली होती आणि तसा आम्ही सापळा रचला आणि नागपूर संत्रा रेल्वे जे गेट जे आहे तिथे आम्ही तो सापळा रचला होता आणि ते दोघे जेव्हा मुंबईहून आले तर तेव्हा याची जी गाडी जी होती आकाश ढेकळेची होंडा सिटी तर ती गाडी तिथे पोहोचली आणि त्या गाडीमध्ये त्यांनी दोघांना पिकअप केलं आणि ते निघण्याच्या तयारीत असताना त्यांना आम्ही जेरबंद केलं आणि त्यांची जेव्हा झडती घेतली आम्ही तर त्यापैकीची जी महिला जी आहे तर तिच्या हँडपर्समध्ये जवळपास 5 ग्रॅम मेफेडॉन ड्रग्ज मिळालं आणि जो शिवशंकर कांद्रीकर आहे तर त्याच्याकडे जवळपास 52 ग्रॅम ड्रग्ज मिळालं असे एकूण 57 ग्रॅम ड्रग्ज आम्ही जप्त केलं. त्याची मार्केट व्हॅल्यू जी आहे ती 5,70,000 रुपये जवळपास येईल त्याची. तर हे तिघंजणं कट रचून हे जे ड्रग्ज जे आहे हे नागपूर शहरामध्ये डिस्ट्रीब्यूट करणार होते आणि ते करण्याआधीच आम्ही त्यांना जेरबंद केलेलं आहे. सर मुंबईवरून कुठून आणलं आणि नागपूरला कुणाला देणार होते, कुठे डिस्ट्रीब्यूट करणार होते काही सांगतो? नागपूरला कोणाला डिस्ट्रीब्यूट करणार होते याबद्दलचा तपास अद्याप सुरूच आहे. मुंबईवरून तिने कुठून आणलेले आहे तर त्याचे आम्हाला तिने कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेले आहेत पण ते आता तपास चालू असल्यामुळे डिस्क्लोज करणे काही योग्य ठरणार नाही.